कागल नगरपालिकेच्या श्री संत रोहिदास विद्यामंदिर शाळेच्या व्हरांड्यात दारूच्या बाटल्यांचा आणि काचांचा खच पडलाय. तसंच शाळेच्या कार्यालयात डिझेल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी शाळेत आलेल्या शिक्षकांना हा प्रकार दिसला आणि त्यानंतर कागल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. कागल नगरपालिकेची श्री संत रोहिदास विद्यामंदिर शाळा बिर्दे वसाहतीच्या परिसरात आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे 155 विद्यार्थी शिकत आहेत. सोमवारी सकाळी 10 नेहमीप्रमाणे शिक्षक शाळा उघडण्यासाठी आले, त्यावेळी शाळेच्या व्हरांड्यात दारू आणि बियरच्या बाटल्या फोडून काचांचा खच पडला होता. शाळेच्या इमारतीमधील प्रत्येक वर्गाच्या दरवाजासमोर दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या. शिवाय शाळा कार्यालयाच्या दरवाजाच्या फटीतून अज्ञात व्यक्तीनं डिझेल टाकलं होतं, तर शाळेच्या प्रसादन गृहाच्या टाक्यांना जोडणारी पाण्याची पाईप कापण्यात आली होती. कुणीतरी विघ्न संतोषी व्यक्तीनं जाणीवपूर्वक शाळेची नासधूस करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत मुख्याध्यापक गणेश माळी यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे शाळेचे सर्वच वर्ग सोमवारी मैदानातच भरवण्यात आले.